आपल्या मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे सेफ जागेवर न्यावं ही स्थिती जितेंद्र आव्हादांची यथिस्थिती नाही. ते मोठ्या मताने आपल्या मतदारसंघात निवडून येतात आणि त्यामुळे नाशिकला पुनर्वसन करण्याच्यासाठी त्यांना फाऊन टाकण्याची आवश्यकता नाही. ते मोठ्या मताने आपल्या मतदारसंघात निवडून येतात आणि त्यामुळे नाशिकला पुनर्वसन करण्याच्यासाठी त्यांना फाऊन टाकण्याची आवश्यकता नाही. शिवाना तुम्ही मुंबईत येवल्यामध्ये आणलं, आमदार केलं, मंत्री केलं, आता मुंबऱ्यामधनं तुम्ही जितेंद्र आव्हाडांना सिनियर मध्ये आणणार का? त्यांचा मतदारसंघ आहे ना, त्यांना इकडे आणून तुम्ही असे की हे मुंबईमधनं एक जात दोन जात तीन जात निवडून येत आहे, ते कधी फळांचा तुम्ही म्हणजे बोलत त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे सेफ जागेवर न्यावं ही स्थिती जितेंद्र आव्हादांची यथिस्थिती नाही. ते मोठ्या मताने आपल्या मतदारसंघात निवडून येतात आणि त्यामुळे नाशिकला पुनर्वसन करण्याच्यासाठी त्यांना फाऊन टाकण्याची आवश्यकता नाही. त्यांना नाशिकच्या संबंधीची आस्था आहे, नाशिकच्या संबंधीचा त्यांचा रुग्णानुबंध आहे, पण राजकीय कराक्षेत्र त्यांनी ठाणे जिल्ह्यात जिथं ते राहतात तिथं निवडलेले आहे, तिथून इकडे तिकडे प्रवास करण्याची गरज नाही. पण अजितदादांनी असं सांगितलं की त्यांच्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालंय असं अजितदादांनी आरोप केला होता त्या दिवशी. ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल की कधी भाजपाच्याकडे जायचं ही भूमिका त्यांनी कधी केली नाही. ज्यांनी भाजप आणि तत्सम लोकांच्यावर जायचं भूमिका घेतली त्यांनी पक्षाचं नुकसान झालं का? जे पक्षाची प्रामाणिकपणे जातात संघर्ष करतात त्यांनी नुकसान केल्याचा विचार आपण केला. आणि भुजबळ वारंवार हेच बोलतात की भाजपसोबत चार पाच वेळेस बैठका झाल्या, 2014-17-19 ला विचार झाला, मग प्रत्येक वेळेस मागे जात होती आणि आम्हाला प्रचंड त्याचा त्रास होत होता म्हणून आम्ही गेलो. निर्णय झाला का? चर्चा राजकारणात सगळी होती, अनेक गोष्टीची होती, कधी डाव्या पक्षाच्या कधी काही लोकांनी भाजपचा प्रस्ताव दिला त्याची चर्चा. डायलॉग हा पक्षामध्ये चालू झाला आणि डायलॉग मधून शेवटी सामूहिक मत हे महत्वाचं असतं आणि सामूहिक मत निर्णय हा जो घेतलेला तो राबवायचा असतो. अनेक वेळेला अनेक बाबतीत चर्चा पक्षात झाल्या, चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे जो निर्णय अंतिम आहे तोच खरा.